कोरोनाची साखळी तोडू माणुसकीची साखळी जोडू या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून जगदंबा प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघात धान्य किट्स वाटपाला आज सुरुवात झाली आहे। जुन्नर तालुक्यातील 600 कुटुंबांना धान्य किटचे वाटप आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले। लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील शेतमजूर रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबांची उपासमार होऊ नये यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कोल्हे यांनी कोरोनाची साखळी तोडू माणुसकीची साखळी जोडू हे अभियान राबवले आहे। जगदंबा प्रतिष्ठाने आपल्या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात 700 तर खेड तालुक्यातील 500 हडपसर मधील 700 कुटुंबांना धान्य किट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत। 5 किलो तांदूळ 5 किलो गव्हाचे पीठ 5 किलो तुरडाळ 1 किलो साखर 1 लिटर खाद्यतेल 1 किलो मीठ आणि मसाले असे या धान्य किटचे स्वरूप आहे। रोज सकाळ संध्याकाळ मिळून 1000 गरीब व गरजू नागरिकांना जेवण पुरवण्यात येत आहे। आतापर्यंत 16500 व्यक्तींना अन्न पाकिटे वाटण्यात आले आहेत। या प्रसंगी खासदार प्रतिनिधी म्हणून त्यांचे बंधू सागर कोल्हे आशिष हांडे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे गणेश वाजगे राजेंद्र कोल्हे तहसीलदार हनुमंत कोळेकर ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे अंजलिताई खैरे आदी उपस्थित होते। लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्यानंतर खासदार कोल्हे यांनी जगदंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून दानशूर व्यक्ती व कंपन्यांना मदतीचे आवाहन करून कोरोनाची साखळी तोडू माणुसकीची साखळी जोडू अशी साथ घातली होती। या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला असून कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी यामुळे बळ मिळत असल्याची भावना खासदार डॉक्टर कोल्हे यांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट शिवनेर प्राईम नारायणगाव। कोरोनाच्या महामारीमुळे शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक नागरिकांनी घरी थांबणं हे बंधनकारक आहे, तरच आपण हा लढा जिंकू शकतो। म्हणून सगळे व्यवहार सगळे कामकाज ठप्प झालेले आहे, त्यामुळे जे गोर गरीब गरजू आणि वंचित घटक आहेत ज्यांचं रोजंदारीवर पोट आहे अशा लोकांची उपासमारीची वेळ आलेली आहे। म्हणून अशा लोकांना एक सामाजिक दायित्व म्हणून अनेक समाजसेवी संस्था आणि समाजामध्ये काम करणारे अनेक लोक ही सगळ्यात मोठी आणि अग्रेसर भूमिका कोणी घेतली असेल तर ह्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी। म्हणून अमोल कोल्हेंनी जनतेला आवाहन केलं, त्यांनी त्यांच्या प्रयत्नाने अनेक कंपन्यांच्या CSR फंड असतील किंवा स्वतःच्या कुटुंबातला निधी असेल, त्यांच्या भाऊकीतला त्यांच्या मित्रमंडळीतला त्यांच्या पक्षातले जे लोक असतील त्यांना आवाहन केलं आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांनी प्रत्येक गोर गरीब कुटुंबाला शिधा वाटण्याचं ठरवलं। हे फक्त जुन्नर तालुक्यापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हे कार्य डॉक्टर साहेबांनी केलं याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे। असा कर्तव्यदक्ष खासदार या शिरूर लोकसभेने निवडून दिला अशा प्रत्येकाच्या मनामध्ये ती निश्चित प्रकारे भावना आहे। हे शिधा वाटप करत असताना नेमकी लाभार्थ्यांपर्यंत पोचलं पाहिजे याची दक्षता खासदार साहेबांनी घेतली। तहसीलदारांमार्फत त्यांनी तलाठी ग्रामसेवक यांच्याकडून घरोघरी सर्वे केला आणि जे खरोखरच वंचित घटक आहेत अशांची यादी काढली आणि त्या यादीला शिधा वाटण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर त्याचबरोबर अजितदादांच्या मदतीने मी जेव्हा त्यांना मागणी केली मी स्वतः आम्ही त्याच्यामध्ये मदत केली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आज जवळपास 700 किटचं वाटप आपण पश्चिम पट्ट्यामध्ये म्हणजे आदिवासी विभागामध्ये वाटणार आहे। डॉक्टर अमोल कोल्हे आणि त्यांचे मित्रमंडळी आणि मी स्वतः आम्ही त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे। 1-2-3 गाड्या विभागून गावोगावी जाऊन प्रत्येक घरापर्यंत लाभार्थ्यांपर्यंत जे पोचतं नाही याची दक्षता आणि याची काळजी पण आम्ही निश्चित प्रकारे घेतलेली आहे। हे वाटप झाल्यानंतर अजूनही जे लागेल ती मदत करण्यासाठी डॉक्टर साहेब म्हणाले की कुठल्याच बाबतीत आम्ही कमी पडणार नाही। आपण पाहिलं असेल सांगलीला पूर आला आणि त्या पूर परिस्थितीमध्ये तिथं जी भयान परिस्थिती उद्भवली तेव्हा जयंत पाटील साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आवाहन केलं, त्यानंतर लगेचच डॉक्टर साहेब नारायणगावला आले, नारायणगावला पत्रकार परिषद घेतली आणि 1 भाकरी पूरग्रस्तांसाठी हे त्यांनी आवाहन केलं। तब्बल 1 लाख भाकरी जुन्नर तालुक्यातून गोळा झाल्या। मग त्याच्यामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक होते, सगळ्याच संस्था होते,
त्यांनी कम्युनिटी किचन सेटअप केले, काहींनी घरात आपल्या एक दोन भाकऱ्या त्या बांधल्या, एका ठिकाणी कलेक्शन केलं आणि ट्रकच्या ट्रक भरून मग भाकरी असतील, चटण्या असतील, भाज्या असतील, बिस्किटचे पुडे असतील, किराणा माल असेल, पाणी असेल, अशी सगळ्यात मोठी मदत कोणी केली असेल तर ती शिरूर लोकसभेने केली. आणि शिरूर लोकसभेमध्ये सगळ्यात जास्ती मतदार सगळ्यात जास्ती मदत कुठे केली असेल तर ती जुन्नर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.